मनमाळमध्ये ख्रिस्ती बांधवांच्या हंगाम सणानिमित्तानं चर्चमध्ये बाजार भरला होता. या बाजारात भाजीपाला, धान्य, फळ, फळावळ, खाद्यपदार्थांसह कोंबडी आणि बकरे हे लिलावात विकले गेले. लिलावातून मिळालेली रक्कम चर्चकडे सामाजिक कार्यकर्ता दान करण्यात येते. हा लिलाव सुरू आहे चर्चमध्ये दान स्वरूपात जमलेल्या गोष्टींचा. निसर्ग आणि देवाच्या प्रती श्रद्धा व्यक्त करण्यासाठी ख्रिश्चन समाज बांधव हंगाम सण साजरा करतात. नोव्हेंबर महिन्यात शेतातलं पिकपाणी निघालं की शेतात पिकवलेला शेतमाल, वस्तू चर्चच्या देवालयात देवाप्रती दान केले जातात. मनमाडच्या संत बारणबा चर्चमध्ये ख्रिस्ती समाजाने भाजीपाला, धान्य, फळे, वस्तू, खाद्यपदार्थ, बकरे, कोंबडे अर्पण केले. मुख्य प्रार्थनेनंतर सर्व वस्तूंचे प्रांगणात स्टॉल्स मांडण्यात आले. माईकद्वारे लिलावात बोली सुरू झाली. चर्चमध्ये लिलाव सुरू असल्याने प्रत्येक वस्तूला मोठी बोली मिळत होती. की परमेश्वरानं जे दिलेलं आहे ते परमेश्वरानं दिलेलं आहे आणि ते घेऊन आपण या ठिकाणी जायचं आहे. याची किंमत नाहीये, याची मोल नाहीये. या लिलावातून जमलेले पैसे चर्चला देण्यात येतात. हंगाम सणातून देवाप्रती आणि निसर्गाप्रती आदरभाव व्यक्त केला जातो. निलेश वाघ, झी मीडिया, मनमाड.